ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राज्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणारे सेना भाजप भिवंडी पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीत मात्र एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेकडून महायुतीमुळे पक्षीय बलाबल जास्त असूनही सेनेनं भाजपशी घरोबा करत सामंजस्यानं निवडणुका टाळून बिनविरोध निवडणूक पार पाडली. शिवसेनेनं सभापतीपद आपल्याकडे ठेवलं असलं तरी उपसभापतीपद भाजपला सोडलंय. सभापतीपदी शिवसेनेचे विकास अनंत भोईर तर उपसभापतीपदी भाजपचे जितेंद्र श्याम डाकी यांची वर्णी लागली आहे. सेना भाजपच्या युतीमुळे दोन्ही पक्षांकडून एक एक अर्ज आला असल्यानं पीठासन अधिकारी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. आज मला तालुक्यामध्ये सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. माझी मी आणि माझ्या जोडीला माझे मित्र आदरणीय श्री डाकी साहेब एक विश्वासू म्हणजे आमचे एक विश्वासू एक सदस्य आहेत. म्हणजे जोडीला ते उपसभापतीमधून त्यांची निवड झालेली आहे. आम्ही दोघे मिळून या तालुक्यामध्ये सध्या COVID-19 ज्या कोरोना व्हायरसचा जो प्रभाव किंवा जे वादळ उठले म्हणून जगामध्ये त्याबद्दल काय उपाययोजना चांगल्या चांगली काय ग्रामीण जनतेला काय चांगल्या सेवा देता येईल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करून आरोग्य विभागाशी बोलून अशा उपसभापतीच्या निमित्ताने माझ्या उपसभापतीची निवड झाली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आता या युतीमध्ये मागची 25-30 वर्ष मला वाटतं मदन पवार ज्याला पहिल्यांदा विधानसभेचे उमेदवार होते तिथपासून युतीचं काम करणारा आम्ही कार्यकर्ता. तर मधल्या काळामध्ये थोडंसं दुखावलेलं होतं पण पुन्हा एकदा आम्हाला ती संधी भेटली. मी आमचे आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय किसनजी कपडे साहेब तसंच आमची सर्व वरिष्ठ मंडळी त्याचबरोबर शिक्षणीचे सर्व या ठिकाणी जिल्ह्याचे नेतृत्व तालुक्याचे नेतृत्व त्या सर्वांचा मी या ठिकाणी ऋणी असेल. त्याचबरोबर माझे सर्व पंचायत समितीचे सर्व सहकारी भानुदास पाटील साहेब सर्व इतर माझे सर्व केवळ सहकारी आहेत सर्वांचा मी या ठिकाणी ऋणी आहे. ज्या गावातून ज्या गणातून मला निवडून दिलं असं माझं मंजूर अलिमगड देवे भरवडी त्या कार्यगावाच्या लोकांनी मला भगवत मतांनी निवडून दिलं या सर्वांच्या या ठिकाणी मी ऋणी असेल. कारण त्यांनी निवडून दिलं म्हणून आज मी या उपसभापती या पदावर बसलेलो. द व्हॉइस साठी अरविंद जयस्वार भिवंडी.